तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा। पूजा के लिए हो या पारा तोषा लागी। त्या सर्वात्मक ईश्वराला स्वतःच्या कर्माच्या फुलांची केलेली पूजा अपार संतोषाला कारण होते। ज्ञानवरांची ही ओवी ज्या संताच्या जीवनाला हुबेहूब लागू पडते ते महान संत म्हणजे संत सावतामाळी। ते ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांच्या समकालीन होते। शके 1172 ते 1250 हा त्यांचा जीवनकाल आहे। त्यांची समाधी आषाढवद्य चतुर्दशीला त्यांच्या गावी अरण नावाच्या गावी त्यांनी संजीवन समाधी घेतली। हे सावतामाळी कोण होते? माळ्याच्या वंशामध्ये जन्म झाला। कृष्णा गुरु चंदन करिवन अवघे जेवी सौरभे युक्त तेवी होय भूषविता अरण ग्रामास सावता भक्त। 700 वर्षापूर्वी एका लहान खेड्यामध्ये अरण नावाच्या मोडलिमजवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे, सावता नावाचे महान भक्त होऊन गेले। चंदन ज्याप्रमाणे सर्व अरण्याला सुगंधित करतं त्याप्रमाणे सावतामाळी यांनी साऱ्या महाराष्ट्राला जगाला धन्य केलं। सामान्य माळ्याच्या घराण्यामध्ये जन्म झाला असं म्हणतात। माळियाच्या वंशात जन्म झाला कधी ओ नामा नाही पठन केला वेद वदला जेथ नेति नेती असे धरिले तई ब्रह्म परब्रह्माती। माळ्याच्या वंशामध्ये जन्म झाला, कुठेही कसलेही शिक्षण घेतलं नाही, ओ नामासुद्धा पठण केला नाही, परंतु वेद ज्याला नेती नेती म्हणतात ते परब्रह्म ज्यांनी आपल्या हातामध्ये धरलं एवढा महान अधिकार ज्यांचा होता हे ते भक्त सावतामाळी। कृषिकर्म हा त्यांचा खडतर व्यवसाय, मोठा हप्ता हप्ता जन्म गेला, उन्हाळा पावसाळा थंडी सहन केलं, शेतामध्ये खूप काम केलं, कधीही त्यांना विश्रांती मिळाली नाही। ज्याला खरं ब्रह्मज्ञान झालेलं आहे तो आपला व्यवसाय कधीही टाकत नाही। 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले, कोणीही आपला व्यवसाय टाकला नाही। आपला व्यवसाय करत करत पांडुरंगाची त्यांनी भक्ती केली आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावतामाळी। आषाढी वारी आली होती, त्यांची बायको म्हणाली आषाढी वारी आली आहे, आपण अखंड पांडुरंगाचं भजन करता, दर्शनाला आपण जाऊ। त्या सावतामाळी म्हणाले, अगं तो परमेश्वर भगवान विठ्ठल आपला मालक आहे, हे शेत त्यांनी आपल्याला कसायला दिलेलं आहे, त्याच्या शेतातलं काम सोडून पंढरपूरला जाण्यामध्ये काही अर्थ आहे का? हे सगळं जे आहे ते विठ्ठलच आहे ना। दासगणू महाराजांनी सावतेबांच्या मुखामध्ये जे पट टाकलेलं आहे ते फार सुंदर आहे। ते म्हणाले, अगं सगळा या आपल्या शेतामध्ये विठ्ठल भरून राहिला आहे ना। विठ्ठल वापी विठ्ठल मूठ विठ्ठल नांद्या बैलग विठ्ठल पाणी विठ्ठल हकिता त्या विण हे काय होईलग विठ्ठल शेत विठ्ठल वाफा विठ्ठल नांगर वखरग
घड़ी घड़ी विठल विटू सभेटे मग का भावे अधीरग विठल बेणे विठल उगवे विठल अवघ्या जगातग मग का डोले बांधुनि भटकू दुर्धर माया वनातग दासगणु मणे माया गंठण थोड़ी करिता सही लग बघणारा सहस्थावर जंगम रूप विठू से हुई लग। हे शेत, ही भीर, ही मोट, हा बैल, हा नाडा, हे सगळं विठ्ठल 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 आहे। सर्वत्र जिथे जिथे दृष्टी जाते तिथे तिथे तुझं रूप दिसतं। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे महाज्ञानी जर संत कोण असतील तर सावते महाराज आहेत। त्यांना सर्वत्र ईश्वरच दिसत होता, त्यांचा एक अभंग आहे। कांदामुळा भाजी अवघी उठाई माझी, लसूण मिरच्या कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोला गळा। तेव्हा महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की सगळ्या जातीमध्ये संत जन्माला आले, पण कोणीही आपलं कर्म सोडलं नाही। भगवद्गीता म्हणते तुमच्या वाट्याला आलेलं कर्म कितीही निकृष्ट असलं तरी ते करा। कर्मा वाचून तुम्हाला परमेश्वर मिळणार नाही, कर्मातच परमेश्वर पहा। त्यांची कीर्ती सगळ्या संतांच्या मध्ये गेली। एकदा आषाढीला दिंड्या यायला लागल्या आणि येता येता अरणावरून त्या येत होत्या। एक दिंडी चालली होती सावतावळीची मुलगीने आपल्या शेतातील भाजी तोडली, फळं तोडली, त्याची पिशवी भरली आणि त्या वारकऱ्याला म्हणाली एवढं पांडुरंगाला नेऊन द्या। पण त्या सर्वांनी हसले, अरे पांडुरंग कुठं खात असतो काय, म्हणजे इतकी वर्ष वारी करून सुद्धा पांडुरंग खातो का नाही याच्यावर सुद्धा ज्यांची श्रद्धा नाही ते वारकरी कसं रे। ती मुलगी रडायला लागली। दुसऱ्यांदा दुसरी दिंडी आली, एकाला दया आली। ते म्हणले बरं बाबा तुझी देतो। पंढरपूरला आल्यानंतर ते विसरून गेला। मग पांडुरंगाने चौकशी केली नामदेवापाशी, अरे ती सावतेची भाजी आली का रे आपल्याला, हे नाही बाबा। मग कीर्तनामध्ये सांगितलं की सावतामळ्याने दिलेली भाजी कोणी आणली आहे, ती दिली का देवाला। एकाला कळलं, तो म्हणला हो माझ्यापाशी दिली आहे, मी दिली नाही, अरे देव मला मागायला देत तुम्ही। त्यांना आश्चर्य वाटतं की आम्ही वर्षानुवर्ष वारी करतो पण पांडुरंग आम्हाला कधी भेटला नाही, आणि जो वारीला कधीही येत नाही जवळ असून त्याच्या मात्र हृदयामध्ये पांडुरंग आहे, पांडुरंग त्याची आठवण काढतोय। खरंच आहे, यंदा कोरोना असल्यामुळं अनेक लोकांनी मला फोन करून विचारलं की आता वारी यंदा नाही काय करायचं। मी म्हटलं घरी बसून पांडुरंगाचं ध्यान करा, भजन करा, हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, पांडुरंग तुम्हाला भेटायला येईल। कसा म्हणले, म्हणजे सावता म्हणायला जसा भेटायला गेला। नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराज हे आरणला गेले सावतावळ्याला भेटायला, पांडुरंग तिथे असेल म्हणले, इथं नाही आता, गेले तिथं पांडुरंगाला शोधायला। पांडुरंग गेले सावतावळे आपले खुरपत होते आणि पांडुरंग म्हणले अरे सावत्या सावत्या काय, माझ्या मागं दोन चोर लागले तुम्ही, मला लपू कुठेतरी। म्हणून सावतावळ्याने त्यांना ती खुरपत होता ते खुरपणं घेतलं, छाती फाडली, भगवान लहान झाले आणि त्यांच्या छातीमध्ये जाऊन लपले, पुन्हा घोंगडं पांघरलं छातीवरून आणि आपलं काम सुरू झालं। झालं शोधता शोधता त्या मुलीला म्हणले अगं पांडुरंग इथं आला आहे, म्हणले मी नाही पाहिला, चला म्हणे बाबाकडं। म्हणून तिची आई आणि ते सावतामाळ्याकडे गेले, विचारलं की अहो देवी इथं आला का, तेवढे हुडका
मग ज्ञानेश्वर महाराजाने नामदेव महाराज हात जोडून सावते महाराजाला शरण गेले आणि सावतामळाने आपली छाती फाडून दाखवलं तर त्यामध्ये पांडुरंग होता. छाती फाडून दाखवला देव पहिले एक हनुमान रामायणा म्हणले आणि दुसरे सावता भक्त आणि मग महत्व कळलं सावतामळी हे किती श्रेष्ठ भक्त आहेत हे कळलं. सावतामळ्याचे अभंग फार थोडे फक्त 12 अभंग गात्यामध्ये. एकदा असं आहे की सावतामळे मूठ हाकत होते आणि मूठ हाकता हाकता एका वारकऱ्याच्या वेशामध्ये पांडुरंग तिथं आले. ते म्हणले अरे सावत्या सावत्या मला तहान लागली आहे आणि पाटाचं स्वच्छ पाणी प्या. ते प्या लागल्यानंतर त्यांच्या जागी पांडुरंगाचं दर्शन द्या. सावतामळ्याला पांडुरंगाचं दर्शन द्या जाऊन पाय धरले आणि हे दर्शन झालेलं त्यांनी आपल्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. साक्षात्कार झाल्याचं वर्णन आहे. विकसला नयन स्फुरण आले बाही दाटले हृदयी करुणा भरिते आता माझी भक्ता सावता तो माळी आला त्याच जवळी पांडुरंग माथा ठेवून हात केला सावधान दिले आलिंगन चहुभुजी. चतुर्भुज रूपाचं पांडुरंगाचं दर्शन सावतामळ्याला तिथं झालं. विकसला नयन डोळे विकसित झाले. कमळ जसं विकसित व्हावं तसं पांडुरंगाचं अत्यंत सुंदर रूप पाहून डोळे स्फुरण पाहू लागले. पांडुरंगाचं रूप जणू पिऊ लागले. हृदयामध्ये अष्टसात्विक भाव दाटून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पांडुरंगाकडे अनिमिष नेत्राने पाहू लागले. पांडुरंग समोर उभा होता चतुर्भुज. त्यांनी सावतामळ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि चारी भुजांनी त्यांना आलिंगन दिलं. असा प्रसंग कुठल्याही संताच्या जीवनामध्ये तुम्हाला सापडणार नाही. पंढरपूर सोडून आनंदला सावतामळ्याला भेटायला परमेश्वर गेले त्यात त्यांची थोरवी दिसते. ह्यांनी म्हणलंय आमच्यापाशी काय आहे. हा जो मळा आहे हा देवाने आम्हाला दिलेला आहे. म्हणजे आपलं जे कर्म आहे ती देवाची पूजा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली हो या अपारा तोषाला. स्वतःच्या कर्मरूप फुलाची केलेली पूजा परमेश्वराला जास्त आवडते. कुठल्याही यज्ञापेक्षा कुठल्याही आवडंबरापेक्षा हे आवडत नाही त्यांना. आणि स्वतःबद्दल ते म्हणतात आम्ही माळीयाची जात शेत लावू बागा इत आम्हा हाती मोठा मोर मोठ नाडा पाणी जाते फुलझाड. पाणी त्या फुलझाडाला गेल्यावर काय होतं शांती शेवंती फुलली. मनशांती ही शेवंती आहे. न शिकलेल्या एका माळ्याच्या तोंडून एवढं अलौकिक तत्वज्ञान बाहेर पडावं हे केवढं आश्चर्य आहे. हे म्हणतात शांती शेवंती फुलली अंतःकरणामध्ये शांती भरून आली. प्रेम जाई जुई व्याली जाई जुईतून प्रेम निर्माण झालं. सावताने केला मळा आणि विठ्ठल देखोनी देखी याला डोळा. त्या मळ्यामध्ये त्यांना विठ्ठल दिसला. स्वतःच्या कर्मामध्ये त्यांना ईश्वर दिसला. म्हणून भगवद्गीतेने सुद्धा कर्माची पूजा सांगितली आहे की जे कोणतं कर्म करशील ते ईश्वराला अर्पण कर. यत करोशी यत शनासी यत जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. की जे काही करशील जे हवन करशील कुठलंही कर्म करा. महाभारतामध्ये तुलाधार वैश्य याची कथा आहे. तो खटीक आहे. त्याचा धंदा मांस विक्रीचा आहे. त्याला भेटायला एक ऋषी गेले. ते म्हणले तू खाटी काय आणि तू म्हणला दुकान संपल्यावर या. दुकान बंद केल्यावर त्याच्या घरामध्ये गेला तर त्याचं देवघर त्याची पूजेची पद्धत ती स्वच्छता त्याचा भाव बघून तो चाट पडला. तो म्हणला
तो मला मांस विकणं हा माझा धंदा आहे, ते कर्म आहे, ते मी प्रामाणिकपणे करतो, कोणाकडूनही जास्त पैसे घेत नाही, कोणालाही वजनात फसवत नाही, कोणालाही निकृष्ट माल देत नाही। माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते मी प्रामाणिकपणे करतो आणि ते संपलं येऊन भगवंताची भक्ती करतो। तो तुलाधार नावाचा वैश्य एका ऋषीला तो उपदेश करतोय, आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला जे जे कर्म आलेलं आहे ते प्रामाणिकपणे निष्ठेने करावं, ईश्वराचं कार्य आहे म्हणून करावं, हा सावतावाणी यांच्या जीवनाचा संदेश आहे। कोणतंही कर्म असू द्या, काही लोकांच्या वाट्याला चांगलं कर्म येईल, काही लोकांच्या वाट्याला वाईट कर्म येईल, आणि जे आपल्या वाट्याला कर्म आलेलं आहे ते निष्ठेनं कर हे सांगायला तर गीता सांगितली। अर्जुन कर्म करत नाही म्हणला होता, देव म्हणले अरे तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणं हे तुझं कर्म आहे, आणि तुझं कर्म जर नाही केलं तर तुला पाप लागेल। त्या आपल्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते आपण केलं पाहिजे। एकनाथ महाराजांनी सुद्धा एका जनार्दनी सावता तू धन्य, तयाचे महिमान न कळे काही। आणि नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज तर समकालीनच होते। एका कथेमध्ये असं आहे की त्यांनी दोघे जेव्हा तीर्थयात्रेला गेले तेव्हा सावता बरोबर होते असंही काही ठिकाणी। दुर्दैवाने सावता म्हणायचं चरित्र फारसं उपलब्ध नाही, पण ते नामदेव आणि नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याबरोबर तीर्थयात्रेला गेलेला उल्लेख आहे। सावतावाणींनी संजीवन समाधी घेतलेली आहे, जशी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आहे, फार थोड्या लोकांनी संजीवन समाधी घेतलेली आहे। आणि त्याचं वर्णन सावतावाणींनी आपल्या स्वतःच्या अभंगातच केलेलं आहे। उठोनी प्रातःकाळी करूनी आसनानं, समाधी संजीवन समाधी घ्यायच्या वेळेला प्रातःकाळी उठलो, स्नान केलं, घालूनी आसनं यदा यथाविधी, जसं सांगितलंय शास्त्राने तसं आसन घातलं। ज्ञानोबरायांनी कसं आसन घालावं याचं वर्णन सहाव्या अध्यायामध्ये केलेलं आहे। नवज्वरे देह जाळासा जाळासे संतप्त, देह सगळा हे जे नऊ ज्वार म्हणजे सगळे पंच काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे सगळे विकार आहेत ते जाळून टाकले सगळे। परी मनी आर्त विठोबाची, पण मनामध्ये आर्त इच्छा पांडुरंगाचीच होती। आता सावतामाळी हे योगी आहेत हे अभंगात आहे। प्राणायाम करूनी कुंभक साधिला, वायू निरोधला मूळ तत्वी। सहाव्या अध्यायामध्ये जे वर्णन आहे की जो मूळ बंद आहे तिथे टाच लावायची खाली, आणि अपान वायू बंद करायचा, आणि सगळे वायू ऊर्ध्वगामी करायचे, तेच वर्णन आहे। म्हणजे सावतामाळी योगी होते याचा पुरावा आहे। प्राणायाम केला, कुंभक विश्वास थांबणं थांबवणं याला कुंभक म्हणतात, सोडणं याला रेचक म्हणतात। हे प्राणायाम केला म्हणजे थांबवलं, श्वास थांबवला, वायू निरोध दिला, आणि तो ब्रह्मरंध्रापदे नेला, आणि तिथून सोडून गेल्यानंतर देह संपतो। योगी लोक आपल्या इच्छेनं देह सोडतात। भीष्माचार्यांनी आपला देह उत्तरायण सुरू होई तोपर्यंत राहायला व्यक्त केला होता, आणि उत्तरायण सुरू झाल्यानंतर त्यांनी आपला देह सोडला। केव्हा समाधी घेतली? शके 1217 ज्ञानेश्वर महाराज समकालीन आहेत, अगदी समकालीन आहेत। 1217 शके ज्ञानोबाजी त्याच वेळेला आहे एकदम। 1212 ज्ञानेश्वरी आहे, आणि तिथून काही दिवसांनी त्यांची समाधी आहे। तसं सावतामाळी यांची समाधीसुद्धा शके 1217 शालिवान शक मन्मथनाम संवत्सर, शालिवान शकाचं 1217 हा शक होता, संवत्सराचं नाव होतं मन्मथ। ग्रीष्म ऋतू होता। कृष्ण आषाढ चतुर्दशी
आषाढीमध्ये वद्यपक्षामध्ये चतुर्दशी आहे. झाला उदयाशी सहस्र कर तेव्हा घेतली सूर्योदयाला. हजारो किरण असलेला सूर्य उगवला तेव्हा सावता पांडुरंग स्वरूपी मिनला. सावतामाळी पांडुरंगाशी एकरूप झाले. देह समर्पिला त्याच्या त्याची. त्यांनी दिलेला देह त्यालाच अर्पण करून टाकला. असं सावतामाळ्यांच्या अवघ्या 22 अभंगामध्ये त्यांच्या समाधी संजीवनाचा एक अभंग आहे. त्यांच्या कुटुंबाची फारशी माहिती नाही. वडिलाचं नाव आहे परसुबा, आईचं नाव आहे नंगिताबाई आणि पत्नीचं नाव जनाबाई. असा हा एक महान संत कर्मयोगी यांचं वर्णन करणारा अतिशय सुंदर आख्यान दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. आमचे परमपूज्य अनंतरावजी आठवले हे सावतामाळ्याचा आख्यान 4-4 तास सांगत होते. ते सगळे एकत्र जमले, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर प्रार्थना काय केली? भक्तीत अंतर तुझ्या कधीही नसावे, मागे पुढे प्रभु तुवा अमुचा असावे. त्वा भक्त वत्सल अशा धरिले सनावा, या दीन दास गणुला पदी दे विसावा. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज म्हणाले, सावतामाळ्यासारखे कर्तबगार ज्ञानी माळी जर महाराष्ट्राला लाभतील तर महाराष्ट्रातला शेतीचा धंदा सुधारण्याच्या शिखरावर जाईल आणि राष्ट्राचं कल्याण होईल. असा जगन्मान्य परमेश्वराला प्रिय असलेला माळी आमच्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा निर्माण व्हावा अशी संत कवी दासगणू महाराजांनी शेवटी प्रार्थना केलेली आहे. कारण राष्ट्राचा अभ्युदय शेतकऱ्याच्या ताब्यात आहे. किंवा शेतकऱ्यांनी आदर्श जर कोणाचा घ्यावा तर सावतामाळ्याचा घ्यावा. आणि हा देश शेतकऱ्याचा आहे ना. मग शेती करून ज्यांनी भक्ती केली अशा महान संतांचा आदर्श आपण घेतला तर खरोखर हा देश पुन्हा वैभवाच्या शिखरावर जाईल यात शंका नाही. अशा महान संताला, सावतेबुवाला नमन करून आपण इथे थांबू. पुंडलीकवळे श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत सावता महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.